भाजप शिवसेना युतीच्या वतीनं तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात येते. मात्र भाजपानं तारखेनुसार शासकीय शिवजयंती 19 फेब्रुवारीला साजरी केल्यानं आता शिवसेनेच्या वतीनं 23 मार्चला तिथीनुसार शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. यावेळी निमंत्रित केलेल्या उद्घाटनाच्या कार्यक्रमास उपस्थित न राहता शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांनाच जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन उरकावं लागलंय. स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात महोत्सव समितीच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं होतं. महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा उद्घाटक पृथ्वीराज पवार आणि पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी या उद्घाटन कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्यानं खासदार चंद्रकांत खैरे यांनाच जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन उरकावं लागलंय. उद्घाटनापूर्वी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर, सीताराम गुंजाळ, सेवानिवृत्त विमा अधिकारी जयराज पाथ्रीकर, ड्रेनेज चेंबरमध्ये मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी खैरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीप्रमाणे येत्या 23 मार्चला साजरी होणार आहे, ती उत्साह साजरी करावी असं आवाहन केलंय. मुख्य व्यासपीठावर लावलेल्या बॅनरवरून शिवसेना महिला आघाडीच्या काही महिलांनी शिवजयंतीचे अध्यक्ष अभयसिंह गायकवाड यांच्याशी तासभर वाद घातला. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानं राष्ट्रीय दुखवटा असल्यामुळे यावेळी इतर स्वागत आणि भाषण टाळण्यात आलेत.